संजय राऊत राजभवनवर दाखल झालेले आहेत। शिवसेनेचे खासदार संजय राऊत राजभवनवर दाखल झालेले आहेत। एक महत्त्वाची बातमी आहे, मुलीच्या लग्नाची पत्रिका राज्यपालांना देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत राजभवनवर दाखल झालेले आहेत। मात्र त्याचवेळी क्रांती रेडकर या देखील राजभवनवर दाखल झालेले आहेत। राज्यपालांच्या भेटीला वानखेडे कुटुंबीय आलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे जे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे वादात अडकलेले आहेत, त्यांचं संपूर्ण कुटुंब वानखेडे कुटुंब हे राज्यपालांच्या भेटीला आलेलं आहे। दुसरीकडे शिवसेनेचे खासदार देखील संजय राऊत आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आमंत्रण देण्यासाठी राज्यपालांची भेट घ्यायला राजभवनवर आलेले आहेत। पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय। बिब्वेवाडी पोलिसांनी एका उच्चभ्रू सोसायटीतून दोन एजंट्सना अटक केली आहे आणि दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे। महेंद्र प्रजापती पांडुरंग शिंदे अशी अटक केलेल्या एजंट्सची नाव आहेत। मुंबई आग्रा महामार्गावरती दुचाकीवरती असलेला एक तरुण आणि तीन लहान मुलं अपघातात ट्रक खाली चिरडली गेली। मुंढेगाव इथला तुषार कडू हा तरुण मोटारसायकलवरून घोटीला दिवाळीनिमित्त काही खरेदी करण्यासाठी तीन लहान मुलांना घेऊन गेला होता। गावी परतत असताना त्याच्या दुचाकीला एका ट्रकनं कट मारला। यावेळी दुचाकी खाली पडली आणि सर्वांच्या अंगावरून ट्रक गेल्यानं सगळेजण चिरडले गेले। अमरावतीच्या परतवाडा इथं 150 मेंढरांच्या कळपात एक भरधाव ट्रक घुसल्याची घटना घडली। यात 102 मेंढ्या चिरडल्या गेल्या। या घटनेमध्ये 40 पेक्षा जास्त मेंढ्या गंभीर जखमीही झाल्या, त्यामुळे मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। परतवाडावरून अंजनगाव सुरजीकडे जाणारा भरधाव ट्रक मेंढरांच्या कळपात घुसल्यामुळे 102 मेंढ्या दगावल्या। मुंबईच्या अँटॉप हिल परिसरामध्ये आज सकाळी 8 सुमारास दुर्घटना घडली। 3 मजली घर कोसळलं अचानक आणि याच्यामध्ये 12 जण अडकले गेले। अग्निशमन दलाचे अधिकारी वेळेत पोहोचल्याने जीवितहानी टळली। सगळ्या 12 जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलंय। त्यांच्यावरती सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयाजवळील कवायत मैदानात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे। लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे। जिल्हा पोलीस दलात 128 रिक्त जागांसाठी लेखी परीक्षेतून 1617 उमेदवार पात्र झाले। 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान सर्व उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे। सोलापुरात विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीवरती शाई फेकण्यात आली। सोलापुरातले माजी सैनिक बापू गायकवाड यांनी रिधोरे गावात परिचारिकांच्या गाडीवरती काळी शाई फेकली। काही वर्षांपूर्वी परिचारिकांनी सैनिकांच्या पत्नीबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं, म्हणून माजी सैनिकांनी हे कृत्य केलं। सह्याद्रीची उंची म्हणजे